आणि त्यांना किमान वेतन द्यायचं नाही हे धोरण केंद्र सरकार राबवत आहे. बहुसंख्य योजना कर्मचाऱ्यांमध्ये महिला वर्ग मोठ्या पद्धतीने काम करतात आणि अल्प मानधनावरती शोषण. अंगणवाडीच्या सेविका असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडीच्या कर्मचारी असतील, कंत्राटी नर्सेस असतील आणि विविध क्षेत्रातलं शोषण हे अतिशय वाईटतानं आपण पाहत आहोत. आणि म्हणून केंद्र सरकार कामगारांच्या विरोधातली भूमिका घेऊन कामगार कायदे करत आहे, योजना कर्मचाऱ्यांचं शोषण करत आहे आणि ज्या पद्धतीने देशामध्ये जाती आणि धर्मांध जो पद्धतीने वर्तन जे चाललेलं आहे, संभाजी भिडेंचं बोलणं असेल, या सर्व गोष्टीचा लोकांमध्ये जो राग आहे हा राग व्यक्त करण्याकरता या नाशिक जिल्ह्यामध्ये मॉब लिंचिंग सारख्या प्रकरणं होतात. या गोवंश हत्येच्या बाबतीत सुद्धा एक मृत्यू आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये होतो, त्याविषयी कोणी बोलत नाही आणि म्हणून या अल्पसंख्याक समाज सुद्धा अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये आज दिसतो आहे. आणि म्हणून या संपूर्ण मणिपूरच्या घटनेचा निषेध करण्याकरता कामगार कष्टकर्त्यांच्या धोरणाच्या विरोधातल्या भूमिका घेण्यासाठी संपूर्ण देशामध्ये सर्व केंद्रीय कामगार संघटना सुद्धा रस्त्यावरती उतरत आहेत. प्रागतिक पक्ष या 9 तारखेला मोदी सरकार चले जाओ हा नारा देण्याकरता हा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये नाशिककरांनी, नाशिक जिल्हावासियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा असं एक आवाहन या प्रसंगी करतो आणि थांबतो.